या प्रस्थापितांच्या सरकारला मुळात ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाही हे राज्यपालांच्याकडे प्रस्ताव पाठवलाय त्याच्यावरून सिद्ध होतंय। कारण की माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा जो मूळ प्रस्ताव आहे या प्रस्तावामध्ये विधी व न्याय खात्याने स्पष्टपणे नमूद केले आहे की अध्यादेश काढण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे। या सगळ्या खात्यांचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला हेच विचारायचं आहे की त्यांना त्यांच्या शासनामध्ये नेमकं काय घडतंय याचा खरोखरच सुगाव नसतो का की या सगळ्या विभाग प्रमुखांशी संवाद साधायला त्यांना वेळ नसतो। किरीटजी सोमय्यांना अटक केली हेही माननीय मुख्यमंत्री महोदयांना माहीत नसतं आणि समस्त ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाचा जो विषय आहे तो राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढला यामध्ये त्रुटी आहेत हेही यांना माहीत नसतं। यांच्याच विभागाने यामध्ये नकारात्मक भूमिका घेतली आहे यावर कुठलाही उपाय न करता त्यांनी राज्यपालांच्याकडे प्रस्ताव कशासाठी पाठवला का पाठवला गेला। मुख्यमंत्री हतबल आहेत की प्रस्थापितांच्या पुढे त्यांनी नांगी टाकली आहे हे त्यांनी महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजनांना सांगावं असं मी त्यांना विनंती करीत आहे।